बीजेपीचे उमेदवार संग्राम संपतराव देशमुख यांनी चक्क निवडणूक आयोगाला खोटी माहिती दिल्याचे दिसून येते. केवळ मतांच्या अधिक्यासाठी त्यांनी ही कृती केल्याचे आढळून येत आहे. स्वतःचे नाव ते त्यांची मालमत्ता यापर्यंत त्यांनी निवडणूक आयोगापासून बऱ्याच गोष्टी लपवलेल्या आहेत. एवढेच काय तर त्यांनी इन्कम टॅक्स डिपार्टमेंटपासूनही बरीच माहिती लपवलेली. याविषयी संस्थेमार्फत लवकरच न्यायालयात याचिका दाखल करण्यात येणार आहे.